राऊरी फॅक्टरी येथील एक मद्यपी मनोरुग्ण हा गेल्या 2 दिवसांपासून 108 क्रमांकावरती संपर्क साधून रुग्णवाहिका विनाकारण बोलवून घेत आहे. कधी राहुरी तर कधी कोपरगाव इथे या मनोरुग्णाच्या फोनमुळे रुग्णवाहिका दाखल होत आहे. मात्र या प्रकरणी पोलीस आणि तहसीलदार यांच्याकडनं कारवाई केली जात नाहीये आणि प्रत्येक वेळी या व्यक्तीची पत्नी मात्र माफी मागून या घटनेवरती पडदा टाकण्याचं काम करते. राऊरी फॅक्टरी येथील एक मद्यपी तथा मनोरुग्ण सलग 2 दिवसांपासून 108 क्रमांकास संपर्क साधून रुग्णवाहिका विनाकारण बोलवून घेत आहे. कधी राहुरी तर कधी कोपरगाववरनं इतर तातडीची सेवा सोडून या मद्यपीच्या बोलवण्यावरनं रुग्णवाहिका दाखल होते असं चित्र बघायला मिळतंय. मात्र पोलीस आणि तहसीलदार यांच्याकडनं या व्यक्तीवरती कुठल्याही प्रकारची कारवाई मात्र होत नाहीये. दरवेळेस या व्यक्तीची पत्नी माफी मागते आणि घडलेल्या घटनेवरती पडदा टाकण्याचं काम करत आहे. राऊरी कारखाना येथील अंबिकानगर भागामधील बाळासाहेब जाधव नामक व्यक्ती दारूच्या व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे मनोरुग्ण झाला आहे असं त्याच्या पत्नीनं सांगितलंय. बुधवारी दुपारी 4 दरम्यान बाळासाहेब जाधव यांना दारूच्या नशेमध्ये असताना 108 क्रमांकास संपर्क साधला आणि मला कोरोना झालाय, मला दवाखान्यामध्ये घेऊन जा असं सांगून रुग्णवाहिनी बुक केली. चिंचोली फाटा येथील अपघात सोडून रुग्णवाहिनी राऊरी कारखाना इथे दाखल झाली. यावेळी मनोरुग्ण व्यक्तीच्या पत्नीनं रुग्णवाहिका चालक आणि सहकारी यांची माफी मागितली. त्यानंतर रुग्णवाहिका निघून गेली. गुरुवारी रात्री 8 सुमारास 108 क्रमांकावरती फोन करून या मनोरुग्णानं रुग्णवाहिका पुन्हा बोलवून घेतली. ही रुग्णवाहिका थेट कोपरगाव इथून अंबिकानगरमध्ये पोहोचली. रुग्णवाहिका त्या व्यक्तीच्या घराजवळ गेली असता रुग्णवाहिकेच्या समोर आडवा झोपून मला घेऊन चला असा आग्रह त्यानं धरला. यावेळी रागानं लालबुंद झालेल्या रुग्णवाहिका चालकानं आपल्या वरिष्ठांकडे तक्रार केली. राऊरी पोलिसांना अनेकांनी हा प्रकार सांगितला मात्र त्यांनी दुर्लक्ष केलंय. दरम्यान या चुकीच्या प्रकारामुळे जेव्हा गरज भासेल तेव्हा रुग्णवाहिका या भागामध्ये येणार नसल्याच्या भीतीनं अंबिकानगर भागामधील नागरिकांनी या मनोरुग्ण व्यक्तीच्या प्रकरणामध्ये तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांनी लक्ष घालून त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे. श्रीकांत जाधव, C24 तास, श्रीरामपूर. सबस्क्राइब करा C24 तास यूट्यूब चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी.